पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा नवले पुलावर अपघात घडल्याची घटना समोर येते. भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकल्या. या धडकेत दोन चारचाकी गाड्यांचं नुकसान झालंय. हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी अपघात झालाय. आम्ही कोल्हापूरवरून येत होतो, येताना हे रोडचं मध्ये काम चालू आहे. रोडचं काम चालू असल्यामुळं गाड्या एक साईडला पूर्ण सगळ्या गाड्या एक साईडला घेतल्या होत्या. हा पाठीमागनं येऊन ठोकला, गाडी माझी स्लो असताना मागून येऊन त्याला कंट्रोल झाले नाही, तो येऊन मागनं ठोकलेला आहे. गाडीमध्ये तीन व्यक्ती होतो आम्ही, आमचे चुलते भाऊ आणि मी. लागलेलं नाही कुणाला पण पूर्ण गाडीचं माझ्या पाठीमागनं लुस्कान झालेलं आहे. दुखापत कुणाला नाही झालेली. उडणं म्हणजे गाडीचे दरवाजे खोलत नाही एवढ्या स्पीडने येऊन ठोकलाय तो. ब्रेक लगा रहा था सर, इसका पेडल बैठ गया. डाउन भी मारा तब भी नहीं रुक पाई. कंट्रोल बटन भी दबा रखे थे मैंने, रुक नहीं पाई सर. कहाँ से आ रहे थे? कहाँ जा रहे थे? मैं मैंगलोर से आ रहा था. कहाँ जा रहे थे? अपने बॉम्बे जी. गाड़ी न्यूट्रल की थी? नहीं, न्यूट्रल नहीं थी सर, गियर में थी. डाउन भी मारा तब भी नहीं रुक पाई जी. नाम क्या है? अब्दुल कय्यूम जी मेरा नाम.